थानिक स्वराज्य <स्थागी> थानिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं सर्वोच्च न्यायालयानं काही महत्वपूर्ण निर्णय दिले आहेत ओबीसी राजकीय आरक्षणाशिवाय जाहीर झालेल्या निवडणुका पार पडणार नाहीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी नवीन अधिसूचना न काढण्याचे निर्देश सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं दिले तर आतापर्यंत जाहीर केलेल्या निवडणुकांच्या अधिसूचनेत कोणताही बदल करू नये असंही न्यायालयानं म्हटलं आहे त्यामुळे राज्यातील ब्याण्णव नगरपरिषदांच्या निवडणुका या वेळेत होतील आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडतील सर्वोच्च न्यायालयानं जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमात कोणताही बदल करण्यास नकार दिलाय ओबीसीना हा धक्का मानला जातो कारण या निवडणूक प्रक्रियेत तातडीनं हस्तक्षेप करावा अशाच प्रकारची खरं तर मागणी होती राजकीय पक्षांना सुद्धा यासाठी तातडीनं पावलं उचलण्याचं आवाहन ओबीसी समाजातर्फे करण्यात येत होतं निवडणूक प्रक्रिया जिथे सुरू झाली तिथे हस्तक्षेप करणार नाही असं न्यायालयानं ना म्हटलंय प्रक्रिया सुरू असलेल्या ठिकाणी आरक्षणा बिना निवडणुका पार पडणार आहेत ब्याण्णव नगर परिषदांमध्ये त्यामुळे आरक्षणाच्या बिना निवडणुका पार पडतील जिथे प्रक्रिया सुरू झालेली नाहीये त्या ठिकाणी एक आठवडा निवडणुका पुढे ढकलाव्यात असं म्हटलंय म्हणजे पुढच्या आठवड्यात कदाचित सर्वोच्च न्यायालय काही महत्त्वपूर्ण निकाल देऊ शकतं तिकडे महाराष्ट्राकडून ट्रिपल टेस्टची अट पूर्ण करण्यात आले त्याचा सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्यात आला आहे आरक्षणावरची पुढची सुनावणी आता मंगळवारी होणार आहे सुप्रीम कोर्टसमोर जेव्हा चर्चा होईल तेव्हा निश्चितपणे यामध्ये महाराष्ट्राचं ओबीसी आरक्षण हे जे अपेक्षित आहे सत्तावीस टक्केच्या वर आणि सत्तावीस टक्के काही ज्या ठिकाणी अपेक्षित आहे काही ठिकाणी लोकसंख्येप्रमाणे जे आरक्षण करा शेवटी हे अर्चण लोकसंख्येप्रमाणे आहे एसीएसटीची जनसंख्याप्रमाणे देऊन उर्वरित ओबीसींना आणि पन्नास टक्केच्या आत तर ट्रिपल टेस्ट जी सुप्रीम कोर्टाने सांगितली ती ट्रिपल टेस्ट पूर्ण करून बांटी आयोग हे सुप्रीम कोर्टासमोर आहे मला वाटतं मंगळवारपर्यंत वाट बघितली पाहिजे तेरा बारा दोन हजार एकोणीसला सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की बाबा तुम्ही ट्रिपल टेस्ट करा आणि लवकर या महिनाभराच्या आतमध्ये आयोग नेमून त्यांना करता आलं असतं मग चार मार्च दोन हजार एकवीसला पुन्हा सुप्रीम कोर्टाने निकाल दिला पुन्हा ट्रिपल टेस्ट करा आणि या तेव्हाही त्यांनी सरकारी टाईमपास केला ओबीसी मंत्री मान्य भुजबळ साहेब भु मोर्चे काढत राहिले संवाद सभा घेत राहिले आंदोलन करत राहिले हेच सरकारमध्ये होते यांच्या संघटना आंदोलन करत होत्या श्रेयवादाची यांना श्रेय केव्हा मिळालं जर तेरा बारा दोन हजार एकोणीसचा पहिला निकाल लागल्यानंतर यांनी काम केलं मार्च दोन हजार एकवीसचा निकाल लागला असतं ला ला यांनी अडीच वर्ष वेळ टाइमपास केला तिकडे ओबीसी आरक्षणावर सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आता मंगळवारी न्यायालयात सुनावणी होईल काही दिवसांपूर्वी बाठिया आयोगानं राज्य सरकारला इम्पेरिकल डाटा सादर केलाय इम्पेरिकल डेटाच्या संदर्भात तो सर्वोच्च न्यायालयात सुद्धा सादर करण्यात आला आहे राज्य सरकारच्या वतीनं न्यायालयामध्ये हा सादर केलेला इम्पेरिकल डाटा आता त्यावर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण लागू करावं अशी आग्रही मागणी आजही करण्यात आली सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश खानविलकर आणि न्यायाधीश पारडीवाला यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाच्याकडे ही सुनावणी होत आहे मान्य सर्वोच्च न्यायालयात आज महाराष्ट्र शासन बाजू मांडत असताना सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया तुषार मेहता यांनी महाराष्ट्र शासनाची बाजू मांडत असताना हे म्हटलं की जोपर्यंत न्यायालयात पूर्ण अहवाल आयोगाचा येत नाही तोपर्यंत निवडणूक प्रक्रिया थोडं लांबणीवर ढकण्याचं त्यांनी मान्य सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद केला पण न्यायालयात इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्याकडून सिनियर काउन्सिलनी असं म्हटलं की आम्ही जास्तीत जास्त आठ दिवस वेळ म्हणजेच मंगळवारपर्यंत येणाऱ्या ये एकोणवीस तारखेपर्यंत वेळ देऊ शकतो आणि एकोणावीस तारखेपर्यंत म्हणजे मंगळवारपर्यंत ही सुनावणी अडजेन झाली तिकडे कोल्हापूरच्या किल्ले पन्हाळगडाच्या दुरवस्थेची छत्रपती संभाजीराजे यांनी दखल घेतली न्यूज एटी लोकमतनं पन्हाळ्याच्या दुरवस्थेची बातमी दाखवली होती ही बातमी पाहिल्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुरातत्व खात्याला एक पत्र आहे किल्ल्यांच्या तटबंदीची आणि बुर्जाची तातडीनं दुरुस्ती करण्याची मागणी त्यांनी केली पन्हाळा किल्ल्याला गतवैभव मिळावं यासाठी न्यूज एटीन लोकमत सातत्यानं पाठपुरावा करत आहे किल्ल्याची डागडूजी व्हावी किल्ल्याला गतवैभव मिळावं यासाठी आमचे प्रयत्न सुरूच राहतील ग्लोबल टीचर्ड अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलेले शिक्षक रणजित सिंह डिस्ले यांनी जिल्हा परिषद शिक्षक पदाचा राजीनामा दिला माढा तालुका प्रशासनाकडे डिस्ले गुरुजी यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला आहे अमेरिकेतील फुलब्राईट संस्थेची शिष्यवृत्ती घेऊन पुढच्या शिक्षणासाठी ते आठ ऑगस्ट रोजी रवाना होत आहेत त्याआधी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला शिक्षक रणजित सिंह डिस्ले यांना ग्लोबल टीचर या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं पुढे त्यांनी परदेशात उच्च शिक्षणासाठी जाण्याकरता रजेची मागणी केली होती पण ती फेटाळून लावण्यात आली